गडचिरोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा उच्चात सुरू असताना एका रानटी हत्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वाडोणा येथे उघडकीस आली. गावालगतच्या शेतात वीज प्रवाह सोडण्यात आला होता, त्यात कडपातील मादी हत्ती अडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3 वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वाडोणा परिसरात रानटी हत्तींचा कडप दाखल झाला. जंगलालगत असलेल्या एका शेतात वीज प्रवाह सोडण्यात आला होता. दरम्यान कडपातील एका मादी हत्तीला विजेचा जोरदार धक्का लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. कडपावर नजर ठेवणाऱ्या वन विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्यात दिसून आल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून विजेचा प्रवाह सोडणाऱ्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल अशी माहिती देसाईगंज वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली आहे. 30 डिसेंबर रोजी आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे एक वृद्ध महिलेचा बळी घेतल्यानंतर हा कडप कुरखेडा तालुक्यात दाखल झाला होता. उत्तर गडचिरोलीत रानटी हत्ती आणि वाघांनी धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.